अब राष्ट्रीय उपाध्यक्ष विकास अरुणा रासायनिक गोबर केंद्र सचिव कुटुबा सामाजिक न्याय सबलीकरण सचिव नारायण स्वामी कृषि रैत कल्याण केंद्र सचिव कुमारी शोभा करंदाजे जिला उस्तुवारी सचिव श्री भैरती बसराज राज्य संघटना प्रधान कार्यदर्श श्री अरुण कुमार श्री एस एम सुरेश जिला भारतीय जनता पक्ष दावणगेरे अध्यक्ष सचिव संपुट सहोद शासक मित्र संसद बंधु राज्य पदाधिकारी विविध मोर्चा अध्यक्ष राज्य कार्यकारिणिया सदस्य विशेषवा जिला प्रधान कार्यदर्श मध्यम स्ने नम अध्यक्षर नलीन कुमार कटील अध्यक्ष वह एर वर्ष मुझे बंद मेले प्रति एर तिंगे कार्यकारिणी सभ्य नड़ी नियमित अदान बंदे राज्य इवत स्वच्छ भारत आंदोलन कोटिगटे जन अभी भागवस्ता इलेस आगते स्वच्छत आगते देश जोड़सू कूड़ा आगते देश त्याग मनोभवने संपूर्ण मरतोद सदर्भि मुंचे वे प्रधानमंत्री माद लाल बहादुर शास्त्री युद्ध समय ऊटवन बड़ी अवंत आहार समस्या करियन को नैतिकते मंगलवार वो भक्त ऊटवी देश अदे रीति इवत ग्यास श्रीमंतर बिटकोड़ करे को प्रधानमंत्री तेलियल्ली बरलिल्ल नरेंद्र मोदी वंदु करेयिंद ई ओंदु इडी देशवन्न तोरिसुवंत त्याग माडुवंतद्दन्न नावु नोड्तेवि इदर जोतेगे कृषिक सम्मान योजने इरबहुदु आयुष्मान भारत योजने इरबहुदु कृषि बीमा योजने इरबहुदु प्रधानमंत्री आवास योजने इरबहुदु हलवु योजने मने मन के मुट रैत मुट योजने बड़ी योजने विचार रैतर आदाय दुगण बहला धैर्य बेबद मत नम प्रधानमंत्री अद्वन मुखातर तम भद्रत प्रदर्शन अस्े अल आ सवाल स्वीकार इडी राज्य के युवक कल्ता कृषिक आदाय एर पट आगे अदर हिंदे बहुत श्रम इत बहु कार्यक्रम व्यवस्थे अमूल्यक्रवा बदलाव आगे मारुकटे हिड़ू बदलाव आगे बड़े पद्धत बदलाव आगे गोबर बीजद उत्पादन स्वलंबने आगे हीगे एलू मुट विचार वैचारिकत देश को प्रति वंदरलू प्रेरणादायक ओलंपिक गेम्स बैठे यहा प्रधानमंत्री मतलब नम्बर बहुत सरद खेलो इंडिया अंत प्रारंभमी जीतो इंडिया अवंत रीतल पिवर्तने अति हेच्चु ओलंपिक मेडल नम भारत तरह के द्ड प्रेरणा नम संघटन हगले बरतदे सर्वव्याप्ति सर्वस्पर्शी अंत अक्षरशः सर्वव्याप्ति सर्वस्पर्शी आड़वान इवतु केंद्र नम नायक प्रधानमंत्री नम को
ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ ಇದೆ, ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಕರ್ತವ್ಯ ಇದೆ. ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ನಾಯಕರಾದಂಥ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರ ನಾಯಕತ್ವದಲ್ಲಿ ನಾವು ಇವತ್ತು ಎರಡನೇ ಬಾರಿಗೆ ಕೂಡ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಅಷ್ಟು ಸುಲಭ ಅಲ್ಲ. ನಮ್ಮೊಂದು ಕ್ಷಣ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ, ನಮ್ಮ ಸುತ್ತ ಇರುವಂಥ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಸಾಧ್ಯ ಆಗಿಲ್ಲ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾಕಾಗಿದೆ ಅನ್ನುವಂಥ. ಅದಕ್ಕೆ ಮುಖ್ಯ ಕಾರಣ ಸನ್ಮಾನ್ಯ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಸಾಹೇಬರು ಜನರ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡು ಅದಕ್ಕೆ ನಾಯಕತ್ವವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಜನರ ಧ್ವನಿಯಾಗಿ ಒಬ್ಬರೇ ವಿಧಾನಸಭೆಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬರೇ ಇದ್ದಾಗೂ ಅಷ್ಟೇ, ನಾಲ್ವರು ಜನ ಇದ್ದಾಗೂ ಅಷ್ಟೇ, 104 ಜನ ಆದರೂ ಅಷ್ಟೇ, ಆ ಒಂದು ಜನರ ಧ್ವನಿಯನ್ನು ಗಟ್ಟಿಗೊಳಿಸ್ತಾ ಬಂದಿದ್ದರಿಂದ, ಆ ಹೋರಾಟದಿಂದ ಇವತ್ತು ಪ್ರತಿಯೊಂದು ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಯುವಕರು ರೈತರು ಈ ಪಕ್ಷದ ಜೊತೆಗೆ ಗುರುತಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ.